ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होणार असून 2019 निवडणुकीत आपला फार कमी मतांनी पराभव झाला. तरी खचून न जाता गेल्या 4.5 वर्षांपासून मी माझ्या एकही दिवस फोन बंद ठेवलेला नाही. मला कोरोना झालेला असताना सुद्धा मी माझ्या दुःख न सांगता कोरोनाच्या काळात सुद्धा अनेकांना मदत केली. मी यांनी विकास फाउंडेशनचे कार्यकर्ते हे कोरोनात मदत करतात म्हणून नितीन गडकरी यांनी विकास फाउंडेशन या संस्थेला 5 ऑक्सिजनचे युनिट दिले. या प्रकारे गेल्या 5 वर्षांपासून जनतेच्या सतत संपर्कात राहून सेवा देण्याची मी आणि माझ्या संघटनेच्या वतीने सतत प्रयत्न करीत आलेलो आहोत. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात जे परिवर्तन दिसून आले त्यावरून हे स्पष्ट होते की अनेक पक्षांचे नाव आणि चिन्ह बदलले पण लोकांनी पक्षाला किंवा चिन्हाला न पाहता नेतृत्वाला पाहून मतदान केल्याचे दिसून आले. एकंदरीत जनतेचे प्रश्न पक्ष किंवा चिन्ह सोडवत नाही, सोडवतो तो माणूसच. म्हणूनच व्यक्ती किंवा नेता पाहूनच मतदान करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे असे मला वाटते. मागील निवडणुकीत मी अपक्ष असताना अनेक माझ्या हितचिंतकांनी पक्षाची तिकीट पाहिजे होती अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. निवडणूक कमी मतांनी हरल्यानंतर त्याच लोकांनी पश्चातापण व्यक्त केला होता. ती वेळ येणाऱ्या निवडणुकीत येऊ नये. मी निवडून आल्याच्या जाणाऱ्यांना फायदा होऊ शकतो किंवा मी आमदारांनी जिल्हा परिषदेला तसेच पंचायत समितीला सभापती असताना ज्या लोकांना माझी मदत झाली अशांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला येणाऱ्या निवडणुकीत मदत करावी. कार्यकर्त्यांनी वेळेचं महत्व समजून ही निवडणूक जिंकण्यासाठी निस्वार्थ भावनेने कामाला लागावे. तसेच ज्या कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांनी वेळेच्या आत पूर्ण कराव्यात असे आवाहन माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले आहे. भंडारा गोंदिया जिल्हा वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के SN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.